तर आता काय झालं आहे ना, इकडे रिलायन्स डिजिटलमध्ये एका आईस तिकडे चेक करा. तर गाइस आपण आहे ना हे दोन वॉशिंग मशीन घेतलेला, सॅमसंग का मशीन बता रहा हूँ एंड एलजी का मशीन कंपेयर करके बता रहा हूँ और सॅमसंग और एलजी में डिफरेंस बता रहा हूँ मशीन में आपको. तर गाइस आता मम्मी आहे ना इकडे, पूजा वगैरे करते नवीन मशीनची. जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आज गाइस सकाळी सकाळी ब्लॉग चालू करतोय, म्हणजे पहाटे चालू करणार होतं 6 वाजता, पण आता वाजले 10. तर आज ब्लॉग चालू करतोय, आता चाललोय जिमला. आज सुट्टीच आहे ना, तर बोललो आज जरा लवकर जिमला जाऊया. चला तर मग काय जातो जिमला. मी आता जिमला निघालेलो, पण आज ब्लॉग का शूट करतोय, कारण आज विचार करतोय की मी मम्मीला आहे ना वॉशिंग मशीन, म्हणजे घरी वॉशिंग मशीन घ्यायचा विचार करतोय. तर बोललो आज सुट्टीच आहे ना, तर चला तर मग आज मम्मीसाठी आहे ना वॉशिंग मशीन बघायला जाऊया. म्हणजे मी ऑलरेडी सर्च केलेलं, प्राइसिंग वगैरे पण काढलेली, पण बोललो की आज सॅटर्डेला घेईल, म्हणजे उद्या संडेला डिलिव्हरी मिळेल. तर आज तेच विचार केला, आज सुट्टी आहे तर बोललो मम्मीसोबत आज जाऊन शॉपिंग करूया, म्हणजे वॉशिंग मशीन. आणि काय जाय ना वॉशिंग मशीन घ्यायचा प्लान तर खूप अगोदरपासून होता, पण काय ठरत नव्हता कधी घ्यायचं, काय कसं घ्यायचं. आणि काय झालं, अचानक मी घ्यायला वॉशिंग मशीन निघालो, कारण आहे ना 2 दिवस अगोदर आहे ना मम्मीचा हात आहे ना लचकला होता शोल्डरमध्ये, तर तिला ना हात वरती करत होता ना खाली, म्हणजे असं पूर्ण लचकलेला होता. मग ती जाऊन आहे ना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर आता तिचा हात ओके आहे. त्या दिवसापासून मी विचार केला की नाही आता बस, की मम्मी पण कपडे हाताने वगैरे धुते ना, तर बोललो की आता आपण एक वॉशिंग मशीन घेऊन जाऊया, म्हणजे मम्मीला तेवढं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना कपडे हाताने धुवायला किती हातावरती प्रेशर येतो. मी रिटेल स्वतः धुतो ना कपडे, तर मला माहिती आहे की हातावरती किती प्रेशर येतो. त्यात माझे कपडे, मम्मीचे, आजीचे कपडे, तर बोललो की आता नको, आता एक छोटी वॉशिंग मशीन घेऊया, म्हणून आज प्लान केला आहे. चला तर मग गाईज बघूया आता आज कुठले आपण वॉशिंग मशीन घेतो. काय जात, आपण फायनली जिममध्ये पोचलोय आणि आज आपण जिममध्ये ना मिक्स वर्कआउट करणार आहोत. वर्कआउट झालेलं आहे आणि आता जाऊया घरी, फ्रेश वगैरे होऊया, ब्रेकफास्ट करूया. आता याच्यानंतर मम्मीला घेऊन जाऊया आपण शॉपिंगसाठी, म्हणजे वॉशिंग मशीन घेण्यासाठी. चला तर मग गाईज आता घरी गेल्यावरती भेटतो. तर गाईज जिममधून आलो, फ्रेश वगैरे झालो आणि ब्रेकफास्ट नाही केला आहे, कारण प्रोटीन घेतला ना, तर त्यामुळे बोललो की ब्रेकफास्ट आता आल्यानंतरच करेल. चला तर मग आता जाऊया आपण मम्मीसोबत वॉशिंग मशीन. तर आता काय झालं आहे ना, इकडे रिलायन्स डिजिटलमध्ये, आमच्या इथे जे एक रिलायन्स डिजिटल आहे त्याच ठिकाणी आलो आहे, म्हणजे मी इथं पण काम केलं पहिलं. तर काही आता आपण आलो आहे रिलायन्समध्ये, रिलायन्स डिटेलमध्ये आमच्या इथल्याच. आणि इकडे पाटी वॉशिंग मशीन आहे, ती आम्ही बघितलेली, म्हणजे मी चालू होते एकटा बघण्यासाठी, ती बघितलेली. पण आता ज्यांनी मला दाखवलेली ना तो मुलगा आता इथे आहे ना, बघूया तो आल्यानंतर, बघूया दाखवतो तुम्हाला आणि फीचर वगैरे पण सांगतो कसं काय आहेत. तर काही आपण आहे ना हे दोन वॉशिंग मशीन घेतलेलं, एक LG ची आहे आणि ही सॅमसंगची. तर फीचर वाईज तर मला ही वाली बेटर वाटली, सॅमसंगची, आणि हे LG ची आहे. तर आता तो मुलगा आला ना की ह्याच्यामध्ये कम्पेअर सांगतो काय दोघांमध्ये. आणि काय आपल्या घरी कोणती पण एक वस्तू येते ना, ती म्हणजे एक आपली फॅमिली मेंबरच असते, त्यामुळे जसं तुम्ही लास्ट टाईम माझ्या, म्हणजे कूलर घेतला होता आणि मम्मीने अनबॉक्सिंग केला होता, त्याला जसं प्रेम दिलं तसंच एक आम्ही आता नवीन, म्हणजे एक आमची फॅमिली मेंबर येणार आहे, म्हणजे जिचा उपयोग आम्हाला होणार आहे, म्हणजे ते एक आमची फॅमिली मेंबरच असणार आहे, त्यामुळे हे का आहे सर. तर रिलायन्समध्ये आलो आहे आणि इकडे आपल्याला फैयाज आहे जो परवा अटेंड केला होता, आणि आपल्याला या दोघांमध्ये आता फीचरमध्ये टाकणार आहे तो कम्पेअर करून काय आहे. माय नेम इज फैयाज, मैं आपको ये सैमसंग का मशीन बता रहा हूँ एंड LG का मशीन कंपेयर करके बता रहा हूँ और सैमसंग और LG में डिफरेंस बता रहा हूँ. मशीन में आपको ये जो पैनल आ रहा है बैक साइड आ रहा है एंड LG का फ्रंट पैनल आ रहा है, दोनों में ये फ़र्क होता है. जैसे हम लोग कई गीले कपड़े निकालते हैं या फिर हम लोग कई बकेट वगैरह रखते हैं, एंड सेकेंड थिंग होते हैं हमारे घर पर बच्चे होते हैं तो बटन्स ख़राब होने का जैसे 1% चांस होता है, इसलिए कंपनी ने सैमसंग मशीन को बैक साइड किया पैनल का. इसमें आपका पैनल डैमेज होने से बच जाता है, जैसे 1% सबसे महंगा पार्ट यही होता है, सबसे 7 से 8 हज़ार रुपये पैनल का, तो इसलिए ये कंपनी ने बैक साइड पैनल किया है, वो आपका बेनिफिट होगा. एंड सेकेंड थिंग, इसमें आपको
प्रॉपुलर ऑप्शन दिया गया और यहाँ पे नॉर्मल ऑप्शन दिया गया। प्रॉपुलर ऑप्शन से क्या होता है ना, हमारे कपड़ों के ऊपर जो डिटर्जेंट जाता है, डिटर्जेंट कैसे है ना मेल्ट नहीं होता फटाफट, इसमें कैसे है ना कपड़ों पे वो डिटर्जेंट के डॉट्स रह जाते हैं, ये अच्छे से डिजॉल्व करके नीचे प्रोवाइड करता है, जिसमें आपके कपड़ों में जो झाग है वो जल्दी बनेगा। एंड सेकेंड थिंग, इसमें जो ड्रम आ रहा है इसके जो होल्स हैं बड़े दिए गए और इसमें थोड़ा स्क्रब नहीं मिलता कपड़ों में। और यहाँ पे क्या किया है इन्होंने, ड्रम दिया गया, डायमंड ड्रम बोलते हैं जैसे, इसमें होल्स छोटे हैं और अंदर की तरफ है। यहाँ पे कपड़ों में फैब्रिक में वॉश भी अच्छी मिलती है, स्क्रब अच्छा मिलता है एंड फैब्रिक की लाइफ यहाँ पे बचती है। जैसे लेडीज लोगों के कपड़ों में डायमंड लगे होते तो डायमंड यहाँ पे फंस के निकल सकते हैं, जहाँ इसमें होल्स बड़े और बाहर की तरफ, यहाँ पे अंदर है और छोटे है तो ड्रम में कहीं डायमंड फंसे के नहीं और फैब्रिक को डैमेज नहीं करें। एंड सेकेंड थिंग, ड्रम ये पल्सेटर जो दिया गया है ये थोड़ा हैवी जाता है, अटकता है क्योंकि इसमें बेल्ट है और ये विदाउट बेल्ट है, इसे बोलते हैं डायरेक्ट ड्राइव। एंड डायरेक्ट ड्राइव से क्या होता है ना, कपड़े जो है ना आपके स्मूथली वर्क करते हैं और मशीन ज़्यादा हिलती नहीं है और वाइब्रेट नहीं करती और कहीं बेल्ट टूटने का और लूज पड़ने का मेंटेनेंस नहीं होता। यहाँ पे वो बेल्ट दिया गया है, बेल्ट से मशीन है ना ज़्यादा हिलती है, वाइब्रेट करती है, नॉइस क्रिएट करती है और यहाँ पे बेल्ट टूटना और लूज पड़ने का मेंटेनेंस होता है, वो सारा चीज इसमें नहीं है। दूसरा, यहाँ पे एक लिंट फिल्टर दिया गया, बहुत ही छोटा दिया गया है एंड सैमसंग में आपको लिंट फिल्टर बड़ा दिया गया, जिसमें आपका ज़्यादातर जो कपड़ों में धागे रेशे मैल वगैरह आपको यहाँ पे सैमसंग ज़्यादा कलेक्ट करेगा और एल जी थोड़ा कम करेगा। दूसरा, इन दोनों में मोटर का वारंटी डिफरेंट है, यहाँ पे आपको 10 इयर्स का मोटर वारंटी आ रहा है, यहाँ पे 20 इयर्स का। और ये जो डिजिटल इन्वर्टर मोटर दी गई है और ये कपड़ों के लोड के बेस पे वॉट्स का काम करती है, मतलब आपका पावर कंजप्शन जो है सबसे कम रहती है। तर काय जात आपण बघितलं या दोघांमध्ये डिफरंट आणि मला पण कॉम्पॅक्टमध्ये हीच आवडले जी सॅमसंगची आहे। तर बघूया आता काय कसं काय प्राइसिंग वगैरे भेटते। तर आता काय कसं आहे ना, आपण जी वॉशिंग मशीन घेतो आहे ती आता मम्मी चालवणार आहे मोस्टली, तर आपल्याला ना फीचर वगैरे जे आहे ना आता हा सांगेल मम्मीला, याची फीचर वगैरे जरा सांगा। पहिलं तर आपल्याला मशीन ऑन करायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला वॉश सायकल सिलेक्ट करायचं आहे, इथून करायचं आपल्याला वॉश सायकल, इथून केल्यावरती इथे पहिलं नॉर्मल वॉश, नॉर्मल आपण जेव्हा मिक्स कपडे टाकतो ना त्याच्यासाठी दिलेलं आहे। सेकंड पीक वॉश आहे, म्हणजे कमी कपडे जास्त घाण नाही आहे, म्हणजे सकाळी घातले रात्री तुम्हाला तेच क्लिनिंग करण्यासाठी आहे, पण ह्याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम 2 kg तुम्ही टाकू शकता। आणि डेलिकेट कपडे म्हणजे जे आपण डेली घातलं, म्हणजे डेली म्हणजे वापरून नाही करत, डेली वापरत नाही करत, म्हणजे आपण फंक्शनमध्ये फेस्टिवलमध्ये ते घालतो त्या डेलिकेट। बिडिंग ऑप्शन म्हणजे जादर आहे, ब्लँकेट आहे, ट्रॅव्हल्स आहे, त्याचे ऑप्शन जीन्स वगैरे तुम्ही टाकता सेपरेटली त्याच्यासाठी दिले। एनर्जी सेविंग म्हणजे याच्यामध्ये पाणी सेव आणि पॉवर सेव दोन्ही पण सेव करते। रिन्स आणि स्पिन म्हणजे आपल्याला वॉश करायचं नाही, फक्त रिन्स आणि स्पिन करायचं ते करू शकता। आणि टब क्लिनिंग, टब क्लिनिंग पण दिलेलं आहे, आपल्या मशीनमध्ये जे ड्रम असतो आतमध्ये जे घाण जाते ते पण क्लिनिंग होते। मोस्टली आपल्याला वापरायचे ते नॉर्मल वॉश, नॉर्मल वॉश जेव्हा पण लावणार ना नॉर्मलमध्येच ठेवायचं आणि ते स्टार्ट करायचं। पहिलं ऑन करायचं, सायकल स्टार्ट, सायकल सिलेक्ट करा अँड स्टार्ट करा, हे 3 बटनवरतीच काम आहे। म्हणजे तुम्हाला सेपरेटली सगळे कपडे जर तुम्हाला सेपरेटली काय करायचं असेल, फक्त वॉश करायचं आहे तर फक्त वॉश करा, फक्त रिन्स करायचं आहे तर रिन्स करा, फक्त स्पिन करायचं म्हणजे ड्राय करायचं असेल तर ड्राय करण्यासाठी स्पिन पण दिलेलं आहे, याच्यावरती सिलेक्ट करा आणि स्टार्ट करा। नॉर्मलमध्ये केलं तर सगळंच होणार ना, नॉर्मलमध्ये सगळं होईल, फक्त तुम्हाला सेपरेटली वॉश करायचं, ओके, सेपरेटली रिन्स करायचं, फक्त सेपरेटली स्पिन करायचं, फक्त ड्राय करायचं। जे कपडे आपण हाताने धुतो आणि फक्त ड्राय करण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकू ते पण आपल्या याच्यामध्ये दिलं। तर काय जाताना आपण फायनली ही मशीन घेतली सॅमसंगची, एका आईस तिकडे चेक करा जाता जाता आहे ना, एक मम्मीला कवर पण घेतला। तर काय जाता फायनली आपलं आहे ना वॉशिंग मशीन घेऊन झालेली आहे, आता डिलिव्हरी उद्याच येईल, बघूया आता। हे का इसरत आहे ना, मम्मीला घरी सोडलं आणि मी आलो रिलायन्समध्ये ग्रॉसरी शॉपमध्ये, आपल्याला घ्यायचं होतं अंड्यांचा ट्रे,
कारण अंडी घरी संपलेत, त्यामुळे अंड्यांचे ट्रे घ्यायला आलोय. ह्या सेक्शन मध्ये आहे इकडे, इकडे चेक करा गाईस, इकडे आहे अंड्यांचा ट्रे. तर आपण आता इथूनच घेणार आहोत एक अंड्यांचा ट्रे, बघून बघून घ्यायला लागतो कारण इकडे अंडी फुटलेली वगैरे असतात. तर हा ओके वाटतं. अंड्याचा ट्रे तर घेतला आपण, पण आता आपल्याला घ्यायचं आहे ना अद्रक लसणीची पेस्ट, कारण ती पण घरी संपले. तर आता गाईज आपण घेतले इकडे अद्रक लसणीची पेस्ट. तर गाईज आपण चालू आहे ना पाण्याचा बाटला आणायला, कारण मग अशी पाण्याचा बाटला मी देऊन गेलो आणि बोललो त्याला की नंतर येईल म्हणून घ्यायला, पण मी काही गेलोच नाही, तर आता घ्यायला चाललोय. हे का आईस, तर आता घरी आलो आणि आपल्याला लागले जोराची भूक, कारण आपण आहे ना ब्रेकफास्ट वगैरे काय केलाच नव्हता, त्यामुळे आपल्याला जोरात भूक लागली. आपण फक्त प्रोटीनवरती होतो, प्रोटीन पावडर प्यायलेलो, त्याच्यानंतर आता जेवायला घेतलं डायरेक्ट दुपारचं. इकडे चेक करा, इकडे जेवणामध्ये आहे भाकरी घेतले, भात आहे थोडासा, इथे वांग्याचं भरीत आहे, त्याच्यात इथं राजमा चावलचं म्हणजे राजमा आणि चण्याची इथं भाजी आहे थोडीशी, आणि इकडे चिकन बॉईल करून घेतलं आहे आणि कांदा आहे. चला तर मग आईस आता जेवून घेतो. हे गाईस, तर इकडे चेक करा, आता डाळिंब खायला घेतलं आहे आणि मला ना ते डाळिंबामध्ये लिंबू वगैरे मारून खायला काम आवडतं. मी इथं खाल्लं होतं, त्याच्यानंतर खूप जास्त आवडलं होतं म्हणून आता पळा इथं घेतलं आहे. त्याच्यानंतर आता इकडे घेतलं मीठ, थोडंसं मीठ टाकतो. Six hours later. आता रात्रीचे वाजलेत, इकडे चेक करा 10 वाजलेत आणि आता जेवायला घेतलंय. इकडे चेक करा जेवणामध्ये आहे, इकडे अंड्याचा पोळा आहे, इथे हाफ बॉईल आहे, राईस आहे, भाकरी आहे आणि इकडे डाळ आहे. The next day. गाइस, आजचा दुसरा दिवस आणि आज संडे आहे आणि काल आहे ना मी वॉशिंग मशीन घेतली होती, तर त्याचीच डिलिव्हरी आज आली. हे गाइस, तर इकडे चेक करा आपली वॉशिंग मशीनची डिलिव्हरी आली इकडे. गाईस, इकडे चेक करा, आता फायनली आपल्या ना वॉशिंग मशीनची डिलिव्हरी झालेली आहे. तर इन्स्टॉलेशनसाठी आता इकडे आलेत, डिलिव्हरी केली आणि आता इन्स्टॉलेशनसाठी आलेत इकडे वॉशिंग मशीनच्या. तर गाईज आता मम्मी आहे ना इकडे पूजा वगैरे करते नवीन मशीनची. आपको स्टार्ट करना है, ये ऑटो टाइमिंग कितना रहेगा इसका? कपड़े के वेट के ऊपर है, वो वेट के ऊपर अपने प्ले लेगा. ओके, जो जितने कपड़े रहेंगे उसके हिसाब से यहाँ पर आपको टाइमिंग शो कर देगा. और खाली स्टार्ट करना है, ऑन करना है और स्टार्ट करना है. हाँ, पावर ऑन और स्टार्ट. ओके, और जैसे आपको साइकिल चेंज करना है कोई भी, यहाँ देखिए साइकिल लिखा हुआ है, यहाँ से प्रेस करना है मैनुअल है ना, नॉर्मल. ओके, जैसे आपको कहीं बाहर जाना है, दो तीन कपड़ा धोना है, तो हाँ ठीक है. तीन बेल्ट, चार जीन्स, हैवी कपड़े, कम गंदे वाले कपड़े, मोस्टली नॉर्मल पे ही सब हो जाएगा. नहीं बहुत है, बेडशीट वगैरह, बेड वगैरह, बेडशीट वगैरह करना तो इसमें ओके, नॉर्मल तो नॉर्मल है. और जैसे कहीं बाहर जाना दो तीन कपड़ा धोना चाहिए ना, तो कोई काम नहीं आएगा. चलेगा, कोई भी आपने सेलेक्ट किया, जैसे भी आपने वन किया, आपको स्टार्ट करना है. इसमें टाइमिंग देख लीजिए, अभी मैं कपड़े नहीं है तो आपको टाइमिंग देख लीजिए, 3 घंटे बाद चालू होगा. ओके, ऐसे वाटर लेवल अपने यहाँ तो पानी का इशू नहीं है, बच्चे रहेंगे तो दोनों बटन से दबा के रखेंगे तो लॉक हो जाएगा फंक्शन. ओके,
हे गाइस, तर फायनली आपल्याकडे एक नवीन फॅमिली मेंबर आलेला आहे. चला तर मग गाइस, या ब्लॉगचा एंड आता इथेच करतो. जर तुम्हाला माझा इथेपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.